कोणत्याही सणाला रांगोळी काढण्याचे महत्त्व आहे. रांगोळीशिवाय सणासुदीची पूर्तता नसते. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. मराठी महिन्याची सुरुवात चैत्र महिन्यात गुढीपाडव्याच्या दिवसाने होते. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वजण घरोघरी गुढ्या उभारतात. भारतीय संस्कृतीमध्ये रांगोळीला खूप महत्त्व आहे. गुढीपाडव्यानिमित्त यंदा कोणती रांगोळी काढू शकता ते सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. नमस्कार, माझं नाव इंद्रायणी देवाडिका आहे. मी गेल्या 10 वर्षांपासून रांगोळी हे काढते आहे. माझं शिक्षण मी BMS ग्रॅज्युएट आहे, प्लस मी BMS इन मॅनेजमेंट पण केलं आहे इन MCOM. मी गेल्या 10 वर्षांपासून पोर्ट्रेट आणि संस्कार भारती हा दोन्ही स्पेसिफिकली जास्त प्रमाणे काढते. अजूनही व्हरायटीज आहे रांगोळी, तेही सुद्धा मी काढते. यंदा ट्रेंडिंग तरी माझ्याप्रमाणे की आपलं जे संस्कृती आहे त्याप्रमाणे तुम्ही जर संस्कार भारती वापरताय तर ते खूपच चांगलं राहणार, कारण की ह्या निमित्ताने आम्ही आमचे जे महाराष्ट्र संस्कार आहे ते जपतो आहे. तर तुम्ही यंदा तुमच्या दाराबाहेर किंवा जिकडे गुढी लागलेला आहे त्याचा अवभूती तिकडे तुम्ही काढू शकता ही रांगोळी. प्लस तुम्हाला जर जास्तच आवड असेल तर तुम्ही हे पोर्ट्रेट काढू शकता. त्याच्यात तुम्ही कुठला बाई जे नथ घालून शृंगार करून गजरे घालून वगैरे ती आहे नऊवारी साडी वगैरे नेसून आहे तर तुम्ही ह्या प्रकारेनी काढू शकता. प्लस अजून तुम्हाला आकर्षण करण्यासाठी तुम्ही गुढीपाडवाचंही चित्र काढू शकता, जे तुमचं जे ॲक्च्युअलमध्ये सण आहे. देन तुम्ही गुढीपाडवा हे लिहून शुभेच्छाही देऊ शकता प्रत्येकांना, जे तुमचे जे गेस्ट असतील त्या लोकांना. संस्कार भारती बेसिकली दिस इज अ शेडिंग ऑफ कलर्स, जिकडे तुम्ही विविध प्रकारचे जे तुमचे आवडीप्रमाणे जे कलर्स असतात त्याला तुम्ही शेडिंगमध्ये मर्ज करतात. प्लस त्याला उठाव म्हणून तुम्ही जे चकली हे सगळं आमचे जे बेसिक संस्कार भारतीचे जे प्रकरण आहेत ते तुम्ही व्हाईट रांगोळीनी काढतात. तर ते तुम्ही स्पेसिफिकली तसं करू शकता. किंवा आता तरी संस्कार भारतीमध्ये वेगवेगळा संस्कार भारती बेसिकली सर्कल फॉर्ममध्ये असतो, पण आता लोक स्क्वेअर ट्रायंगल रेक्टेंगल वेरियस शेप्समध्ये काढतात. पण ठीक आहे, तुम्ही तुमचा संस्कार तुमची कला जपताय ते महत्त्वाचं आहे. इन्स्टंट रांगोळी काढायचं असेल तर मी हे गोष्ट स्पेसिफिकली वापरते की मी जे फुनेल असतं ना त्याच्याने मी रांगोळी काढते. असं बरेच लोकांना ज्यांना सवय ती लोकं हाताने पण काढतात, पण मी फुनेल स्पेसिफिकली वापरते बिकॉज की त्याच्या तुमचं जे रांगोळीचं जो टेक्स्चर आहे ना ते जाड येतो आणि ते लय उठून दिसतं, जे तुमचा बेसिक हाताने नाही येत. सो मी ते मोस्टली इन्स्टंटसाठी मी ते वापरते किंवा मी साधारण हाताने पण काढते. पोर्ट्रेटमध्ये अजून काही काढता आलं तर तुम्ही तुमचे जे देव असतात, जसे तुम्ही ज्या देवाला पुजता जसं साईबाबा असेल, शिवाजी महाराज असेल तुम्ही, किंवा तुमचे जे पण आवडीअनुसार तुमचे जे पण इष्टदेव असं म्हणतात आम्ही, तुम्ही त्यांचीही रांगोळी काढू शकतात. जे आमचे संस्कार भारतीमध्ये जे बेसिकली एक आहे डिझाईन जे प्रमाणाने काढलं जाते, चकली डिझाईन, शंख, मग फ्लावर डिझाईन, किंवा ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही फ्लावर रांगोळी जे फुलांच्या पाकळ्यांचे रांगोळी तेही सुद्धा काढू शकतात. असं बघायला गेलं साऊथमध्ये गुढीपाडवा हा सण तर नाही साजरा होत, पण हा साऊथमध्ये संस्कार हा खूप जपला जातं, जसं महाराष्ट्र लोक जपतात तसं. आणि मी दोघांमध्ये कॉम्बिनेशनमध्ये आहे, पण हां मी मनापासून महाराष्ट्र खूप प्रिफर करते. घरी माझा ट्रेंड ही मराठी वगैरेमध्ये, म्हणून मी मराठी एवढं बोलते, नाही तर नाही बोलायला आलं असतं मला. धनंजय दळवी, न्यूज 18, लोकमत, मुंबई.